असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांची देखील या गोष्टीला मान्यता होती की त्या ठिकाणी उमेदवार उभा करू नये, पण काही अडचणी त्याच्यामध्ये त्यांना आल्या किंबहुना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं मत असं पडलं की ती जी मतं आहेत ती कदाचित मग उभाटाकडे जातील आणि त्यामुळे त्यांनी उमेदवार उभा केला आहे. पण आमची पहिल्यापासूनही भूमिका होती की राज ठाकरेंनी या एका जागेवर आपल्याला पाठिंबा मागितलेला आहे तर तो आपण दिला पाहिजे, अमित ठाकरेंना आपण पाठिंबा दिला पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाचं कालही मत होतं आणि आजही मत आहे. बघा आता आम्ही बसू त्यावेळेस ठरवू आता या सगळ्या गोष्टी. सर त्याल फॉर्म भरायची शेवटची नाही, खरं आहे की सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरांचं प्रमाण मोठं आहे. आमचा हा प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त बंडखोर आपल्याला कसे परत घेता येतील, त्यांना कसं समजवता येईल हा प्रयत्न आम्ही करू. स्वर्गीय आर आर आबा आता हयातीत नाही आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलणं किंवा ज्या गोष्टीला ते उत्तर देऊ शकत नाहीत अशा गोष्टीच्याबद्दल बोलणं हे मला प्रशस्त वाटत नाही. पण एवढंच सांगतो की हे सत्य आहे की अजित पवार यांच्यावर जी इन्क्वायरी सुरू झाली ती काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार होतं त्या सरकारच्या काळातच सुरू झाली होती.